कुटुंबात आई वडील आजी आजोबा दादा ताई बहीण भाऊ असे अनेक लोक असतात कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते ही संख्या कमी किंवा जास्त होत असते कुटुंबातील लोकांची संख्या वाढण्याची कारणे कुटुंबातील लोकांची संख्या कमी होण्याची कारणे लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी येते आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी लग्न होऊन जाते बाळाचा जन्म होतो म्हातारपण आजारपण अपघात यामुळे घरातील व्यक्ती दगावतात म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो शिक्षणासाठी कामधंदा नोकरी व्यवसाय यासाठी नातेवाईक आपल्याकडे येऊन राहतात शिक्षणासाठी कामधंदा नोकरी व्यवसाय यासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात कुटुंबाचे काही प्रकार आहेत मोठे कुटुंब आजी आजोबा आई बाबा भावंडे काका काकू त्यांची मुले एकत्र राहतात तेव्हा त्याला एकत्र कुटुंब असं म्हणतात असं कुटुंब मोठं असतं मोठ्या कुटुंबात एकमेकांना कुटुंबा कुटुंबा मदत केली जाते कोणी एकटं पडत नाही जेव्हा खूप पूर्वी माणूस शेती करू लागला तेव्हा तो एकाच जागी स्थिरावला बरीच वर्ष त्याच ठिकाणी राहून शेती करू लागला शेतीच्या कामासाठी खूप माणसांची गरज असते त्यामुळे नात्या गोत्यातील अनेक व्यक्ती एकत्र राहतात सगळ्यांच्या मदतीमुळे कामे भरभर होतात या अनेक व्यक्तींचे मिळून मोठे कुटुंब तयार होते छोटे कुटुंब कुटुंबातील माणसांची संख्या जशी जशी वाढली तसं तसं फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरे नसे झाले अधिक आणि पुरेसे पैसे मिळवण्यासाठी व्यापार आणि नवनवीन उद्योग धंदे यांचा विकास होत गेला शहरे मोठी होऊ लागली शहरात सर्वांना कामधंदा मिळेलच असं नाही त्यामुळे जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन माणसं राहू लागली यामुळे मोठी कुटुंब विखुरली म्हणजे एकाच कुटुंबातील माणसं वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेली त्यामुळे कुटुंब छोटी झाली शिक्षण नोकरी व्यवसाय या निमित्ताने दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात जाण्याचे लोकांचे प्रमाणही खूप वाढले काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या एखाद्या दे शहरात असते त्यामुळेही कुटुंबाचा आकार बदलतो शेजार बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच आपला शेजारही बदलत जातो आपल्या शेजारी राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात कचरा व्यवस्थापन सुरक्षितता पाणी वीज याबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते त्यावेळी नातेवाईकांप्रमाणेच शेजारी आपल्याला मदत करतात एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे म्हणजे चांगले होतात आपण समूहात राहतो माणसे एकमेकांजवळ राहण्याचा प्रयत्न करतात सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूहजीवन आनंददायी होते सारांश कुटुंबात आईवडील आजी आजोबा दादा ताई बहीण भाऊ असे अनेक लोक असतात लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी येतात बाळाचा जन्म होतो शिक्षणासाठी कामधंदा नोकरी व्यवसाय यासाठी नातेवाईक आपल्याकडे येऊन राहतात त्यामुळे कुटुंबातील लोकांची संख्या वाढते आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी लग्न होऊन जाते म्हातारपण आजारपण अपघात या कारणांमुळे घरातील व्यक्तीचा मृत्यू होतो शिक्षणासाठी कामधंदा नोकरी व्यवसाय यासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात यामुळे कुटुंबातील लोकांची संख्या कमी होते आजी आज आजोबा आई बाबा भावंड काकू त्यांची मुलं एकत्र राहतात तेव्हा त्याला एकत्र कुटुंब असं म्हणतात असं कुटुंब मोठं असतं एकाच कुटुंबातील माणसं वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेली तर कुटुंब छोटी होतात बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच आपला शेजारही बदलत जातो आपल्या शेजारी राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूहजीवन आनंददायी होते पारिभाषिक शब्द जन्म मृत्यू आजारपण म्हातारपण एकत्र कुटुंब मोठं कुटुंब लहान कुटुंब नोकरी व्यवसाय सलोखा मैत्रीपूर्ण संबंध स्वाध्याय प्रश्नोत्तर लिहा कुटुंबातील लोकांची संख्या कमी होण्याची दोन कारणं लिहा कुटुंबातील लोकांची संख्या वाढण्याची दोन कारणं लिहा सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा लिहा प्रश्न दुसरा तर काय होईल ते लिहा एकमेकांना मदत केली नाही तर ताई लग्नानंतर मोठ्या कुटुंबात राहू लागली तर शेतीच्या कामात कुटुंबातील सर्वांनी भाग घेतला तर